पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमधील किस्सा सांगत अवैध वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल हे सांगितलं. ते सिम्बॉयसिस येथे कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दिल्लीत माझ्या कार्यालयाच्या इथे मोटार पार्क करण्याची व्यवस्था नाही, त्यामुळं अनेक वाहनं रस्त्यावर लावली जातात. यावर मला एक कल्पना सुचली, रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाला दंड ठोठावण्यात येईल. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो काढून संबंधित वाहतूक प्रशासनाला पाठवल्यास त्याला 20% पैसे दिले जातील असे ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांना पैसे मिळतील आणि रस्त्यावर पार्किंग होणार नाही असा दोन्हीकडून फायदा होईल.